तर सर्वांना आजच्या या 37व्या तासिकेमध्ये इयत्ता 5वीच्या 37व्या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे श्री सुनील गुरव सर, विद्या मंदिर आदमापूर. सर भुदरगड तालुक्यातील आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर सर आज आपल्याला इंग्रजी या विषयातील आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, ऍब्जेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन, सिंग्युलर आणि प्लुरल याबाबत मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. नमस्कार सर्वांना. त्यावेळी आपण गेल्या तासिकेमध्ये काही घटक बघितले होते आणि आज आपण बघतोय मसल्स इंडेक्स. मसल्स इंडेक्स हा 12% गुण मिळणार आपल्याला आहे आणि वारंवार या घटकावरती प्रश्न विचारले जातात. त्यामधले काही टॉपिक आहेत की ज्यामध्ये आर्टिकल आहे, प्रीपोजिशन आहे. तर आज आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळेच घटक आज होणार नाही, त्यामुळे ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब आणि त्यानंतर प्लुरल आणि सिंग्युलर याच्याबद्दल माहिती घेणार. खर तर इंग्रजीमध्ये गणित किंवा बुद्धिमत्ता या सगळ्या बाळांना आपल्याला शॉर्ट स्क्रिप्ट उपलब्ध नसतात. लँग्वेज म्हटलं की त्याच्यामध्ये आपल्याला एकतर पाठांतरावरती भर देता येईल किंवा अधिक त्याचा सराव करता येईल. मराठी असू दे किंवा इंग्रजी असू दे, याचे 25 जे प्रश्न विचारले जातील त्या 25 तुम्ही 50 गुणांचा विचार करता. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की यासाठी सर एक मिनिट, थोडं फळाच्या अलीकडले बाजूला थोडं तुमचा चेहरा कट होतोय. ओके सर. या संदर्भात आपण माहिती घेताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला जरी 25 गुणी 50 गुण असतील तर ज्याला लँग्वेज मध्ये आउट ऑफ आउट मार्क पडतात तोच मुलगा राज्याच्या गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता हे असे विषय असतात की आपण त्याच्यामध्ये आउट ऑफ आउट मिळवू शकतो. तर लँग्वेजला आपल्याला खास करून प्रयत्न करावे लागतात. कदाचित आपल्या जिल्ह्यामध्ये या संदर्भानं सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत, तुम्ही मुलांना प्रयत्न करता. पण अजून एक गोष्ट मला सांगायला लागेल की आपल्याकडं या संदर्भानं मागील 5 वर्षाचं काय विचारलं गेलंय, काय विचारलं गेलं नाही याच्याबद्दलचा एक चार्ट असायला हवा. कुठल्या घटकावरती किती वेटेज आहे याच्याबरोबर मागील 5 वर्षामध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि या येणाऱ्या काळामध्ये कुठले प्रश्न विचारले जातील याबद्दलचा एक चार्ट असायला हवा. अशा प्रकारचा चार्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार केलेला आहे, तो मी आपल्या मॅडम बरोबर शेअर करतोय. नंतरच्या पिरियड संपल्यानंतर तो त्याचा वापर करा. आणखी हे की आपण लँग्वेज म्हणतो की याला कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स नसतात, तेव्हा भाषा ही सरावानंच आपल्याला आत्मसात करायला लागणार आहे. इंग्रजीच्या विषयी थोडासा आपल्या मनामध्ये इम्प्रूव्हमेंट असतो, पण आतापर्यंत सगळेच एक प्रश्न बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इंग्रजी या विषयावरती अतिशय साध्या आणि सोप्या भाषेतील प्रश्न विचारलेले गेले आहेत. आपला कोरिवरी लक्षात घेऊन त्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. आता यासाठी आपल्याला हा जो घटक बघायचा आहे तो ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब पासून सुरुवात करणार आहोत. आपण अतिशय सोपा साधा असा घटक आहे, पण हा आपल्याला निश्चितपणे 4 मार्क मिळवून देणार आहे. त्याच्यावरती काही वेळा दोन दोन प्रश्न विचारले गेले आणि काही वेळेला एक प्रश्न विचारला गेला. 100% दोन आणि काही वेळा 4 मार्क मिळवून देणार. सुरुवातीला आपण ऍडजेक्टिव्ह पासून सुरुवात करूया आणि मग त्यातला एक 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 घटक जसा आपल्याला वेळ मिळेल तसा तो आपण घेत जाऊया. मराठीमध्ये ज्याला विशेष म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतात. नाउन आणि प्रोनाउन त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नाम आणि सर्वनाम. या गोष्टी आपल्याला मराठीमध्ये शिकायला मिळाल्या आहेत. नाम आणि सर्वनाम हे इंग्रजीमध्ये आपल्या सिलेबसमध्ये विचारलं जात नाही, पण
फक्त आपल्याला माहिती असावं नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, असं मराठी काय तसंच इंग्रजीमध्ये आहे. आणि नाम आणि सर्वनाम हे तर माहिती झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि हा टप्पा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. नाऊन आणि प्रोनाऊन हा घटक विचारला नाही, याच दोन घटकावरती आपल्याला प्रश्न विचारला. विशेषण हे आपल्याला बाळाला सगळ्यांना माहित आहे की नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. हा मराठीमध्ये जसं म्हणतो तसं इंग्रजीमध्ये त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. असा एक शब्द द वर्ड डिस्क्रायबिंग वर्ड असं ज्याला आपण थोडक्यात म्हणू शकतो किंवा द वर्ड गिव्ह इज द मोर इम्पॉर्टंट अबाउट द नाऊन नाऊन दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह, ज्याला विशेषण म्हणतात. आणि या विशेषण बद्दल आपण साधलं एखादं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर सहज मराठीमध्ये आपण असं म्हणतो बघा की हे दूध दूध ताजे मलईदार आहे. दूध ताजे व मलईदार आहे असं म्हणत असताना मराठीमध्ये आपण बघितलं की दूध हे आपण मराठीमध्ये काय म्हणायला तीन शब्दाने जाते की हे नाम असते. दुधाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कसा आहे, दूध कसं आहे, ताजे दूध अधिक कसं आहे, मलई आणि दूध ताजे आणि मलईदार हे दोन्ही शब्द आपल्याला काय म्हणायचा तर हे दोघेही काय आहे विशेषण आहे. आणि आधी काय झालं तर आपल्याला माहित आहे की हे जसं मराठीमध्ये आपण हे नाम विशेषण किंवा क्रियापद हे ओळखतो तसंच आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा ओळखणार ओळखता आलं पाहिजे. हे अतिशय सोपं आहे. आपल्या पुस्तकातलं एक वाक्य आहे द मिल्क वॉस द मिल्क वॉस फ्रेश अँड The milk was fresh and creamy. या वाक्यामध्ये आपण बघितलं लक्षात दिलं आपल्याला की मिल्क हे माहित आहे आपल्याला की काय आहे आपलं नाऊन आहे. हे नाम झालं इंग्रजीमध्ये ज्याला आपण नाव म्हणतो वॉस त्याला ऑब्जेक्टिव्ह वर्ब म्हणतात किंवा तिथे ती क्रियापद म्हणून काम करते की द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीम म्हणजे ते दूध मलईदार होते. वॉज आले तर होते त्याला बरोबर किंवा आपण ऑब्झर्व्हिंग बरोबर म्हणू आणि दुधाबद्दल अधिक माहिती द्यायसाठी मिल्क कसं आहे किंवा कसं आहे म्हणतो फ्रेश आहे आणि क्रीमी आहे. फ्रेश आणि क्रीमी हे शब्द अधिक माहिती किंवा बदल द्यायला लागते तर मिल्क बदल द्यायला लागते. म्हणून इथं फ्रेश आणि हे क्रीमी हे दोन्ही काय असते या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह असते. दोघेही या ठिकाणी काय असते ऍडजेक्टिव्ह असते. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आणि मग त्याचं एक साधं उदाहरण आपण बघितलं मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी यामध्ये मिल्क हा जो घटक आहे हा त्याला नाव म्हणतोय त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारे शब्द आपल्याला आहे फ्रेश आणि क्रीमी हे दोन शब्द अधिक माहिती देतात आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो ऍडजेक्टिव्ह. तर साधा सोपा सरळ प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. तुमचा वयोगट लक्षात घेता अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेला येणार आहे. आपण अजून ह्याच्यासमोर काही उदाहरण होणार आणि आपले काही काही चुका पकडू शकतात हेही त्याबाबत शोधणार आहोत. त्यानंतर जर आणखी एक उदाहरण या ठिकाणी घेतले फॉर एक्झाम्पल आय बी मे nice thick dahi. I will make nice thick dahi. हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल की इथं आय हा कर्ता आहे ज्याला आपण प्रोणाऊन म्हणतो जे आपल्या लक्षात आहे की ज्याला सर्वनाम म्हणतो. आता इथं हे शॉर्ट फॉर्म चालाय विलचा विल आय विल मी बनवणार आहे आय विल
आय विल मेक नाईस थिक दही. आता इथं आय हा प्रोनाऊन आहे आणि दही हे इथं नाऊन आहे दही. पण त्या दह्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्याला या वाक्यामध्ये दोन शब्द आलेले आहेत, नाईस आणि दुसरा आहे थिक. आणि म्हणून हे दोन्ही शब्द दही कसा आहे तर ते नाईस आहे थिक आहे. आणि म्हणून हे दोन्ही शब्द आपण या ठिकाणी काय म्हणतो. आय विल विल हे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आले मेकला, मेक म्हणजे बनवले. आणि नाईस आणि ठीक हे दही या शब्दासाठी आहे दिल्यासाठी शब्द आहे. आता आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की विल इज वॉज वेअर यासाठी जे आपल्याकडं काही शब्द वाक्यामध्ये येतील हे क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून या ठिकाणी आलेले असतात. आणि हे आपल्याला शोधता आल्यानंतर राहिलेल्या आपल्या त्या सेंटेन्स वरती लक्ष द्यायचं, त्याच्याबद्दल नाऊन शोधायचं. आणि एकदा आपल्याला नाऊन शोधता आलं तर लगेचच आपल्याला त्याच्याबद्दल आधी दुसरी नावे शब्द शोधता येतील. आणि इतकं साधारण सोपं वाक्य आपल्याच पाठ्यपुस्तकातील माया मेळ्या पाठातील ही दोन वाक्य आहे. आणि अशा स्वरूपाची वाक्य परीक्षेला विचारली गेलेली आहेत आणि 100% घेरा खरा सुद्धा अशीच विचारली जाते. पुढचं उदाहरण आय विल से चांगल्या किमतीला किंमत किंमत. आता प्राइस हे आपलं नाव झालं आणि प्राइस मग कशी प्राइस आहे ती आपली गुड प्राइस. आय प्रोनाऊन आहे विल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आले शब्द आहे. मी मग असेच म्हटलं जसं हे मी आवाज वगैरे यासाठी शब्द हे आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी काही वेळा मदत करण्यासाठी येतात. याला ऑक्झिलरी प्रोनाऊन म्हणतात जे आपल्या पुढच्या तिथंच बघायचं आहे की सेल म्हणजे मी विकणार आहे. आता हे जाऊन आपल्याला क्रियापद आणि त्याच्यानंतरचा इकडे घटक आहे कोणती तरी वस्तू आहे कोणती तरी एखादी गोष्ट आहे की जी मी विकणार आहे आणि मी कशी विकणार आहे मी एका चांगल्या किमतीला आणि किंमत काय आहे हे आपल्या या ठिकाणी वाक्यामध्ये नाऊन गुणित आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे गुण. आणि म्हणून गुण हा या ठिकाणी द्यायला विशेष म्हणजे असं आपल्याला शोधता आलं पाहिजे. अजून आपण दोन वाक्य बघूया आणि त्यानंतर आपल्यामध्ये काही वेळा काय वाटत होते याबद्दल अशी माहिती घेऊया. पुढचं वाक्य आहे आपल्याला देअर वॉज वन लिटर बबुल ट्री. हे आपल्या पाठ्यपुस्तकातील पाचवी जवळ देर वॉज वन लिटर बबुल ट्री. इथं लक्षात येते तुमच्या लगेच की कुणाबद्दलची माहिती सांगायला बबुल ट्री. बबुल ट्री बद्दल आपण बोलायला लागेल तर ते बबुल ट्री बद्दल आणखी काही शब्द या वाक्यामध्ये आहेत की ज्याच्याबद्दल ती माहिती जाते. उदाहरण लिटर लिटर म्हणजे की बबुल ट्री आहे पण कसं आहे ते लिटर लहान आहे. आता लिटर बिग सॉफ्ट हार्ड असे बरेच डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला माहिती आहे. चौथी पाचवी आपल्याला परिशब्द केलेले आहे की जे वाक्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी येतात आणि शक्यतो आपल्याला माहिती असणार आहे. अशाच गोष्टीमध्ये अशाच एका लिटर या शब्दाचा बबुल ट्री यासाठी वापर केला आहे. तो झाड आहे पण कसा आहे की लिटर लहान आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते की एक हा एक शब्द आहे वन वन लिटर बबुल ट्री. आणि वन हाही शब्द या ठिकाणी आपल्याला माहिती आहे
ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात असे या एका वाक्यामध्ये आपल्याला बी ब्युटिफुल बोल्ड असे तीन प्रकारचे शब्द त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यावर एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की आपला एक मूळ गैरसमज असू शकतो की नाऊन त्या वाक्यामध्ये आल्यानंतर त्याच्याबद्दल एखादा शब्द अधिक माहिती देण्यासाठी वापरलेला असतो. हा असं न होता या वाक्यामध्ये आपल्याला तीन शब्द दिसतात त्याचा अर्थ असा आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की नामाबद्दल अधिक माहिती घ्यायसाठी एकापेक्षा अधिक शब्द येऊ शकतात आणि सगळेच्या सगळे शब्द या ठिकाणी विशेष म्हणून वापरले जातात. तेव्हा आपण सगळ्यांनी काळजी घेऊया की येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा आता येणाऱ्या तुमच्या सराव परीक्षेमध्ये एखादं असं वाक्य आलं तर अगदी काळजीपूर्वक ही गोष्ट बघायला ती गडबडी म्हणून जातात. आपल्याला बऱ्याच पैकी माहित आहे स्मॉल बी या सगळे शब्द विशेष म्हणून काम करतात. त्यामुळे पटकन आपण काय करू शकतोय की बी हा पर्याय चॉईस करू शकतो किंवा ब्युटिफुल असा आपल्याला माहिती असणारा शब्द आहे खूप घर आपण ऐकून आपल्या सराव करायला शब्द आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण बदल घेऊ शकतो सुंदर हा शब्द तिथे दिसत आहे सुंदर आहे. हा कधी 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 मोठा हा शब्द विसरण्याची शक्यता आहे पण आपल्याकडून बी ब्युटिफुल हेही लक्षात येईल. पण त्यानंतरही पुढे आपल्याला जायला पाहिजे तिथे अजून कसं आहे सोने गिरणारा असा आहे. म्हणजे जसं आपण मराठीमध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल किती विशेषण आली एका वाक्यामध्ये येऊ शकतात तर एखाद्या नामाबद्दल अगदी तीन तीन किंवा याच्यापेक्षाही एखाद्या वेळा जास्त विशेषण येऊ शकतात याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण त्या परीक्षेमध्ये आपल्याला चकवा देण्यासाठी कदाचित पहिलाच पर्याय असेल की या दिलेल्या वाक्यामध्ये किती प्रकारचे विशेषण आहेत असं विचारलं जातील किंवा दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण कोणतं मग पहिला पर्याय बी असेल दुसरा ब्युटिफुल असेल तिसरा गोल्डन असेल आणि चौथा असेल की ऑल ऑफ ऑल ऑफ ऑल सगळे असतील तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपण चौथ्या पर्यायापर्यंत जायला पाहिजे. काही वेळा आपण गडबड करायला होती की पहिला पर्याय कुठला आहे बी आहे लगेच आपल्या लक्षात येते बी हा काय तोच विशेषण आहे. पण पुढे वाचता आलं पाहिजे आपल्याला शक्यतो परीक्षेमध्ये पहिला पर्याय उत्तर येत नाही असं नाही तर बऱ्याच वेळा खूप सखवा देण्यासाठी पहिला पर्याय असतो. म्हणून या गोष्टीवरती लक्ष आपण केंद्रित करूया की सगळे चारीचे चारी पर्याय वाचूया आणि त्याच्यामध्ये अधिक विशेषण आहेत करा आपण पाच ते सहा उदाहरण बघितली अगदी सुरुवातीच्या स्टेज पासून ते कसं ओळखलं जावं या संदर्भात आपण त्याची माहिती घेतली. ओळखण्यामध्ये पहिल्यांदा आपली गोष्ट करायला पाहिजे
त्यांना आपल्याला काय ओळख करायला पाहिजे, बरोबर ओळखायला पाहिजे. आणि तिथं कुठली क्रिया चालू आहे तर कट म्हणजे कापण्याची क्रिया चालू आहे, पण ती कशी करायला हवी आपल्याला, वी शुड कट अवर नेल्स, नेल्स इथं लावलं अवर वगैरे आणि होईल हा शब्द प्रोणाम आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा अजून एक इथे आपल्याला ही क्रिया करायची, नखे कापली जावी, पण कशी कापली जावी, नियमितपणे कापली जावी. आणि हा शब्द नियमितपणे हा लग्नाच्या बद्दल अधिक माहिती देत नाही. जसं मग असे की ब्युटिफुल वगैरे नाव बद्दल अधिक माहिती देत होते, तसं इथं रेग्युलरली हा शब्द नेक्स बद्दल माहिती देत नाही. तर कोणाबद्दल द्यायला काय, आपल्याला कापली पाहिजे, पण कशी कापली पाहिजे, तर नियमित ती कापली पाहिजे. आणि म्हणून रेग्युलरली हा शब्द या शब्दाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या शब्दाला काय म्हणतो, कट हे वर्ब आहे, कापण्याची क्रिया करत हा शब्द म्हणजे कापण्याची क्रिया ही क्रिया ठिकाणी दाखवलेला आहे शब्द. आणि या शब्दासाठी अधिक माहिती देण्यासाठी त्या शब्दाला आपल्या लक्षात सगळ्यांचे आलं असेल की वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली, असं म्हणताना रेग्युलरली हा शब्द कट यासाठी अधिक माहिती देतो. आणि कट या ठिकाणी हा शब्द क्रियावाचक शब्द आहे, ऍक्शन ऑफ वर्ड, ऍक्शन ऑफ वर्ड्स आपल्याला लक्षात येतात. आणि या शब्दासाठी तो शब्द अधिक माहिती देतो, म्हणून त्याला ऍडव्हर्ब म्हणतो. अजून आपल्याला या प्रकारचे उदाहरण हवी आहे, आपल्याला लक्षात येईल. एक्झाम्पल सेक्टर असतात असा भूगोल मानतो. पण इथं बघितलं या वाक्यामध्ये तर इथं कुठे
मी कसा शब्द आपल्याला आढळत नाही. म्हणून काही अशा वाक्यांना आपल्याला सराव करावा लागेल. यू आर टू काय तो आहे सर कसा आहे किंवा तुम्ही आहात तर कसे आहात टाइम दयाळू. आता दयाळू हा शब्द आपल्या सर्वांना माहित आहे. दयाळू हा शब्द आपल्याला मराठीमध्ये विशेषण म्हणून वापरतो. त्याचा काही लहान शब्द या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून आले आणि त्यामुळे आपला बोल गैरसमज होईल की काही लहान शब्द या ठिकाणी आढळला असेल तर नाही. बरोबर या ठिकाणी तो काय आलेला आहे ऍडजेक्टिव्ह म्हणलेला आहे. पण त्याच्याबद्दल अजून एक माहिती आहे देण्यासाठी शब्द आला इथं की जो शब्द टू तुम्ही खूपच दयाळू आहात तिथं दयाळू असण्याची क्रिया आहे. पण असतामध्ये कसे आहे ते तुम्ही खूपच दयाळू आहात याचा अर्थ त्या ठिकाणी टू हा शब्द ऍडव्हर्ब म्हणून काम करतो. या ठिकाणी हे जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी की असे काही शब्द असतात की जे शब्द त्या ठिकाणी ऍडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकतात. आता अजून एक पुढचं उदाहरण वेगळ्या प्रकारचं बॅलन्स मी देईल. याच्यामध्ये कुठेही आपल्याला कसा शब्द सापडत नाही सुद्धा याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे. बॅलन्स म्हणजे काय तूल सांभाळण्याची क्रिया बरोबर संतुलन सांभाळण्याची. बॅलन्स मी मी जे प्रॉब्लेम आहे आपल्याला माहित आहे. आणि वेल वेल हा इथं वेल चांगला वेल उत्कृष्ट असा हा शब्द आहे. पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर वेल हा या ठिकाणी शब्द कुणाबद्दल आधी माहिती द्यायसाठी आहे बघा. बॅलन्स मी वेल संतुलन कर कसं कर चांगल्या प्रकारचं संतुलन कर तोल सांभाळ पण चांगल्या प्रकारे तोल सांभाळ तोल सांभाळण्याची इथे क्रिया घडते. आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती द्यायसाठी वेल हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी वेल हा शब्द आपल्याला समजावा लागेल. अशी काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता खूप वेळा मोस्टली विचारले जाणारे शब्द कुठले आहेत म्हणजे कुठली आपल्याला माहिती असतात की जर तो वेगळ्या प्रकारचे वाक्य आपला आणि आपल्या दृष्टीने खूप वेळा त्याच्यानंतर He was feeling happy. He do his work. He do his work happy. थोड़ा सा फरक पड़ा. He was very happy. तो खूब आनंद है. अगर तो he was very happy. आनंद त्याच्याबद्दल हा आधी माहिती द्यायसाठी शब्द आहे. हा असण्याच्या क्रियेबद्दल काय माहिती देतोय तर हा त्याच्याबद्दल माहिती देतो. आणि इथे होता की डू हिज वर्क हॅपी. ही डू करतोय आपलं काम पण तो काम करताना कसं करतोय हॅपी तो आनंदाने आपलं काम करतो. काम करण्याच्या क्रियेबद्दल हॅपी हा शब्द आणि म्हणून इथं हॅपी हा शब्द काय आहे ऍडव्हर्ब आहे. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब मधला फरक आपल्याला लक्षात येईल की जर हॅपी हा शब्द आलाय तो त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायसाठी आलाय आणि हॅपी हा शब्द आलाय तो त्या कामाबद्दल अधिक माहिती घेतो. ही डू हिज वर्क हॅपीली. आता त्याचे काम जे चालू आहे ते काम कसं चालू आहे त्याचं तर ते अधिक आनंदाने चालू आहे. त्याचा अर्थ की तो काम करण्याची त्याची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल हा क्रियाशील शब्द आला म्हणून त्याला आपण ऍडव्हर्ब. काही वेळा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत की एखाद्या विशेषणाला जसं इथं आले की त्याला तलवार पत्ते लागला त्याचं काय होतं ऍडव्हर्ब होतो. बऱ्याच वेळा आपल्या अशा प्रकारची खूप सारी उदाहरणं आहेत म्हणजे हॅपी हॅपी ब्युटिफुल ब्युटिफुल नाईस वगैरे वगैरे. तर इथं हॅपीच हॅपी जसं ऍडव्हर्ब ब्युटीफुलचं काय ब्युटीफुल ब्युटीफुल काय
सरासरी 90% हे काय असतात या ठिकाणी एरर असतात. पण अजून एक गोष्ट की आपण आता हा नियम पाठ केला की काय की ज्याला एलवाय लावण्याचं लागतं ते सगळे एरर असतात आणि बऱ्याच वेळा मुलं काही वेळा याच्यामध्ये सुद्धा चुकू शकतात. कारण हा जरी नियम आपल्याला माहिती असला एलवाय लागलेले सगळे शब्द काय असतात म्हणजे ग्लोबल वर्णने एरर असतात तरी एका गोष्टी त्या आपल्याला लक्षात येणार नाही म्हणजे आपल्याच पाठ्यपुस्तकात लागेल ओके बघा इकडं आपल्याच पाठ्यपुस्तकातलं दहा नंबरच्या पानावरच वाक्य आहे तेव्हा ते लिहिल्यानंतर आपल्याला लगेच आपल्या लक्षात येईल की इथे विचारलं आहे करणी हे शब्द आहे आणि काय म्हणून काम करतो एडवर्ब म्हणणार नाही की ऍडजेक्टिव्ह म्हणणार आहे आणि मग आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सगळ्यांना की ज्याला ज्याला एडवाय लागले ते सगळं आपण काय समजतो एडवर्ब समजतो आणि म्हणून आपल्याला या वाक्याने त्याची चूक होऊन जाईल. अहो देव सांगला तर हॅपीचं हॅपी ब्युटिफुलचं ब्युटिफुली म्हणजे सगळे एलवाय एलवाय पर्यंत झालेले शब्द सगळे आपण काय समजलं एडवर्ब समजल्यामुळे इथं प्रक्रिया सुद्धा काय समजलं आहे आपण एडवर्ब समजलं. पण इथं लक्ष दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सी हॅज अर्ली हिअर हे अर्ली हा जो शब्द आहे तो कुणाबद्दल अधिक माहिती द्यायचा त्याला होता तिचे केस कसे आहेत कुरडे आहेत आणि हा अर्ली हा शब्द हे या शब्दाबद्दल असण्याच्या क्रियाबद्दल माहिती देत नाही पण तिचे शब्द तिचे केस कसे आहेत ते कुरडे आहेत आणि कुरडे हा शब्द केसांच्या बद्दल अधिक माहिती द्यायचा त्याला आहे म्हणून या ठिकाणी अर्ली हा शब्द ऍडव्हर्ब न होता काय होईल ऍडजेक्टिव्ह होईल हे असं अपवादात्मक काही उदाहरण आहे जसे अर्वाय लागलेले स्प्रे शब्द आपण ऍडव्हर्ब समजतो पण त्यामध्ये अर्ली हा शब्द मात्र काय आहे लक्षात घ्या केस कसे आहेत कुरडे आणि म्हणून केसांच्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी खूप करली हा शब्द आणि याचा अर्थ करली हा काय आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. आपल्याला या गोष्टीचे लक्ष द्यावे की या आपल्या पाठ्यपुस्तकाचं वाक्य आहे त्यामुळे बऱ्याच वेळा सगळेच मुलं पाठांतरावर भर देतात आणि मग कारण ही भाषा आहे लँग्वेज पाठांतरावरतीच भर द्यायला पाहिजे पण काही वेळेला पाठ करत असताना अशा काही गोष्टी आपल्याला वाक्यांना लक्षात घ्यावं पाहिजे की पेपर सेटल पेपर काढत असताना एखादा प्रश्न असा विचारला की ज्याच्यामध्ये सगळ्याच मुलांना उठापाऊन करता येऊ नये आणि म्हणून मुलं काही वेळा करता येईल त्यासाठी प्रश्न विचारले जातात. एक्झाम्पल अजून एक आपली मुलं चूक होऊ शकते बघा इथं फास्ट आणि ही फास्ट या दोन घटकांच्या बघितल्या दोन वाक्यांच्याकडे दोन एक्झाम्पल आहेत जिथे दोन्हीच्या मध्ये आसपास शब्द आलेला आहे पण तो काळ वेगळ्या वेगळ्या प्रकारचा करतो हेही लक्षात घ्यायला हवं आपल्याला की इथं ही इज अ फास्ट ट्रेन असं म्हणताना आपल्या लक्षात येईल की ती आगगाडी कशी आहे वेगवान आहे. फास्ट हा शब्द त्या आगगाडीबद्दल अधिक माहिती द्यायचा आहे ट्रेन आहे पण ती ट्रेन कशी आहे फास्ट आहे म्हणजे फास्ट हा शब्द ट्रेन बद्दल माहिती देत नाही असण्याच्या ट्रेनबद्दल काय अधिक माहिती देत नाही याचा अर्थ फास्ट हा शब्द या ठिकाणी काय म्हणून काम करतो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो ट्रेन हे या ठिकाणचं काय झालं नाऊन झालं आणि फास्ट हा शब्द या ठिकाणी काय झाला ऍडजेक्टिव्ह. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी तोच शब्द इथे वापरला गेला आहे
ही रॅन व्हेरी फास्ट. तो पळाला पण कसा पळाला, खूपच वेगाने पळाला, अधिक वेगाने पळाला. आता त्याच्याबद्दल हा शब्द माहिती देत नाही, फास्ट हा शब्द त्या प्रोनाऊन बद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल माहिती देत नाही. तर तो कुणाबद्दल आणि कुणा किती असा काय म्हणणार की ती पळण्याची क्रिया आहे त्याच्याबद्दल. ही रॅन व्हेरी फास्ट असं म्हणत असताना तो पळाला पण कसा पळाला, अधिक वेगाने पळाला, खूपच वेगाने. आणि इथं फास्ट ट्रेन म्हणतात, ट्रेन आगगाडी आहे ना, कशा आहे की फास्ट आहे. ट्रेन बद्दल अधिक माहिती देण्यासाठी इथं फास्ट शब्द आला. तर इथं फास्ट हा शब्द त्याच्या पळण्याच्या क्रियाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आला. एकच शब्द दोन वाक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम करताना दिसतो. त्या ठिकाणी हा फास्ट शब्द इथं ऍडजेक्टिव्ह म्हणाला आहे. तर इथं आपल्या सगळ्यांच्या लक्षातही की रॅन पळण्याची क्रिया आहे आणि त्या क्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी एकच शब्द दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे कसा वापरला जाऊ शकतो पाहा. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जसं आपल्याला बिग स्मॉल वगैरे असे शब्द आपण पाठवतो ना, तिथे सगळे शब्द कसे आहेत, तिथे सगळे शब्द विशेषण आहे तसं पण पाठतो. पण आपल्या एक गोष्ट लक्षात आता येईल की असा हा शब्द त्याला अजिबात एलवाय लागत नाही, असली होत नाही वेगळ्या, म्हणजे त्याचं एलवाय लागून ऍडवर्ब होत नाही. तर तो शब्द जसाच्या तसा वाक्यामध्ये वापरला जातो, पण तो अशा अर्थाने इथं वापरला गेला आहे. तसा इथं वापरला गेला आहे, असा जर वापरला गेला तर तो आपल्याला काय समजावं लागेल, क्रिया विशेषण समजावं लागेल आपल्याला. तो या ठिकाणी विशेषण समजून चालणार नाही. म्हणजे या एका वाक्यामध्ये आणि मराठी याच्यापूर्वी जी वाक्य आपण त्याचा अभ्यास केला आपण गरडी जे याच्यामध्येच आपल्याकडून झाली क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना क्रिया विशेषण म्हणतात. जसं की इथं पळण्याची क्रिया आहे, ते पळण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती कोणता शब्द येतो, व्हेरी फास्ट. त्यामुळे हे दोन्ही शब्द इथं मात्र फास्ट ट्रेन असं म्हणताना ट्रेन या ट्रेन या शब्दाबद्दल इथं फास्ट हा शब्द माहिती देण्यासाठी म्हणून काम करतो. तेव्हा एकच शब्द दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो आणि फक्त एलवाय राहिलेच ऍडवर्ब असतात ही गोष्ट आपल्या अशी समजता कामाने. एलवाय लागलेली नसलेले सुद्धा शब्द काही करा काम करतात. तर अशा काही उदाहरणांचा आपल्याला सराव करावा लागेल. आपल्याच पाठ्यपुस्तकाने काही उदाहरण सराव केला तर ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब या घटकावरती बहुतेक वेळा जास्त करून या घटकावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. जरी तू कदाचित 12% एवढे वेटी असणार असला तर खूपशा वेळा असं झालं की ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह खूप वेळा विचारले गेले. यामध्येच आता आपल्याला अजून पुढे जायचं आहे की ज्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल अशा प्रकारचा आधुनिक घटक आहे आणि त्याच्या संबंधाने काही नियम, त्याच्या संबंधाने काही अपवाद हे सुद्धा आपल्याला जायचे आहे. म्हणून आपल्याला ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह नक्कीच समजला असेल. आपण 5-6 उदाहरण घेतले अगदी तळापासून, म्हणजे सुरुवातीपासून जसं मराठीमध्ये शोधतात तसंच आपण त्यांना इंग्रजीमध्ये कसं शोधायचं याबद्दलची माहिती दिली आपण. आता याच अनुषंगाने आधुनिक घटक आहे की जो त्या 12% वेटिंगमध्ये समावेश असणारा घटक आहे, ज्याला आपण सिंग्युलर आणि प्लुरल एकवचन आणि अनेकवचन या नावाने आपण म्हणजे ओळखतो. सगळ्यांना आपल्याला माहित असलेला सर्वसामान्यपणे सामान्यतः नामाचे अनेकवचन करतात. एखाद्या शब्दाचे अनेकवचन करताना नेहमी प्रचलित असलेला आपल्याकडे कोणता अक्षर आहे सांगा की जो की बुक असा शब्द घेतला तर त्याचं अनेकवचन काय होते, बुक्स. त्याचा अर्थ काय बोलला आपण जरा, येस हा प्रत्यय लावला, डॉट असं घेतलं तर त्याचा अनेकवचन काय होते, डॉट. म्हणजे येस हा त्याला प्रत्यय लावला. सर्वसामान्यपणे कोणत्याही नामाचं अनेकवचन करत असताना येस हा प्रत्यय लावला जातो. हा तो पहिला नियम आहे जो सगळ्या आपल्याला सर्वस्त आहे. म्हणजे
जसं की वाल उकळणी वालचा नियोजन काय आहे फॉल्स इंग्रजीमध्ये बहुतेक शब्दांना खूप साऱ्या शब्दांना आपण येस लावतो आणि त्याचं अनेक वचन आपण करतो म्हणजे प्लुरल करतो आता तसं हा एक पर्याय आहे सर्वसामान्यपणे कोणत्याही नामाचं अनेक वचन करताना त्याला येस हे लावला जातो आणि त्याचं अनेक वचन केलं जातं सगळ्यांना ज्ञात असलेला नियम आहे पण याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून काही असे नियम बघायचे की जे वेगळे असतील दुसऱ्या नियमात घेऊया की नामाच्या शेवटी जर सुरुवातीला त्याच्याला काहीतरी एस असेल जर सी एस एच असेल सी एच असेल एक्स असेल नामाच्या शेवटी आपण येस लावून त्याचं अनेक वचन करतो पण पहिला त्याच्यामध्ये जर येस असेल एस एच असेल सी एच असेल एक्स असेल किंवा झेड असेल हे अक्षर जर त्या नामाच्या शेवटी आहे तर इथं येसच्या ऐवजी ई एस लावून त्याचं अनेक वचन केलं जात म्हणजे ज्या नामामध्ये सुरुवातीला येस असत एस एच असत सी एच असत एक्स असत झेड असत त्या शब्दामध्ये जर मूळचं येस असेल तर त्याला येस लावण्याचा संबंध नाही त्याच्यामध्ये ईएस लावलं जातं त्याच्या शेवटी जर एस एच येत असेल तर त्यालाही ईएस लावलं जातं अशी काही आपल्याला पावलं उदाहरण क्लास क्लास हा शब्द घेतला लक्षात घेऊन आपल्याला इथं येस हे मुळातच आहे पहिला येस खालीच आहे मग त्याला आणखी येस लावं का सुरुवातीला डबल येत असतात आणि म्हणून असे काही शब्द आहेत की ज्यांच्या शेवटी येस एस एच सी एच एक्स किंवा झेड अक्षर येतात त्यांच्या शेवटी येस न लावता ई एस असा शब्द लावून द्यायचा आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ क्लास क्लासेस डॅश जिथं सी एच आहे बघा तर त्याचं काय म्हणणार आहे प्रश्न होता ज्याच्या शेवटी एस आलं त्याच्या शेवटी सी एच आलं तर त्याचं ईएस लावून त्याचं अनेक वचन केलं जाईल किंवा अजून बेंच बेंच त्याच सुद्धा काय म्हणजे सांगा बेंच ईएस हा प्रत्यय जोडला गेला एक्स असणार एक शब्द किंवा फॉक्स एफ ओ एक्स फॉक्सेस इथे येस लावलं जात नाही किंवा क्वीज शब्द या क्वीज तर झेड आलं त्याचा अनेक वचन होता ना क्विजेस ईएस लावलं जाईल एस झालं सी एस झालं एक्स झालं आणि झेड झालं आणि एस एच ई झालं जिथं आपल्या सगळ्यांना तुम्ही असणार एक शब्द आहे बुश इथं एस एच आल्यानंतर सुद्धा काय केलं जातं की एस एच हे आहे असं ठेवलं जातं आणि त्याच्यामधून ईएस लावलं जातं आपण पाच ते सहा उदाहरण प्रत्येकासाठी घेत आहोत क्लासेस म्हणताना एस एच सुरुवातीला आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये एस येत पहिला नियम आपण बघितला होता की जेव्हा कुठलाही इंग्रजी म्हणजे एखादा सर्वसामान्याला वाद असते तर या शब्दाला आपण एस लावलं त्याचा आणि अनेक सर्वसामान्यपणे अनेक वचन केलं जातं पण त्याला मुळातच येस आहे तर यासाठी दुसरा नियम आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला असणाऱ्या शब्दामध्ये मुळातच येस असेल तर त्याला ईएस हा प्रत्यय लावला जातो त्याच्यामध्ये एस एच आहे असा एक उदाहरण आपण बघितलं की बुश तर त्यालाही काय केलं जातं की एस एच ज्याच्यामध्ये आहे त्यालाही ईएस लावलं जातं त्याच्यामध्ये झेड आहे त्यालाही ईएस लावलं जातं त्याच्यामध्ये एक्स आहे त्यालाही ईएस लावलं जातं त्याच्यामध्ये सी एच आहे त्याचाही ईएस लावलं जातं आणि अनेक गोष्टी त्याचं रूप बनवलं जातं हा सिंगल आणि प्लुरल मधला हा दुसरा नियम आहे एक सर्वसामान्य आम्हाला एस लावून त्याचा अनेक गोष्टी होतं आणि दुसरा नियम बघितला की ज्याच्यामध्ये एस एस सी एस एक्स झेड असे अक्षर असतील शब्दाच्या शेवटी नावाच्या शेवटी तर त्यांना ईएस प्रत्यय लावून त्याचा अनेक गोष्टी केलं जातं आता हे असे नियम आपल्याला असे नियम त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शॉर्ट वर्ड्स वगैरे असे काय नाही आपल्याला असे नियम काय करावे ते पार्टन्स करावे लागते.
किंवा यांचा अधिक सराव करावा लागेल. आता नामाच्या शेवटी जर हा नियम घेतल्यानंतर आपल्याला पुढचा नियम बघायचा आहे सिंग्युलर प्लुरल मधला, की नामाच्या शेवटी जर आपल्याला समजा ओ एक असेल, ओ ओ हे अक्षर एक असेल, नामाच्या शेवटी ओ हे अक्षर जोडून येत असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ओ दिसत मॅंगो मॅंगो. अजून आपल्याला दिसेल की पोटॅटो पोटॅटो. तर या सगळ्या शब्दांचा या नामांचा लक्ष दिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की याच्या शेवटी सगळ्यांच्या इथं आले इथं आले इथं आले, आणि मग ज्या नामाच्या शेवटी ओ असा अक्षर येत असेल तर त्याचा अनेक वचन करताना त्याला ई एस लावलं जातो. जी आर ओ ई एस हिरोज एन झिरो मॅंगो मॅंगो पटॅटो पटॅटो. म्हणजे इथेही आपल्याला काय करायचं आहे ई एस जोडायचा आहे. म्हणजे ज्या नामाच्या शेवटी ओ येत त्यालाही ई एस लावून त्याचा अनेक वचन म्हणावं लागतं. ई एस हा प्रत्यय जोडला जातो हा आता तिसरा डेमो. हे सर्व नाम सर्वसामान्यपणे एस जोडलं जातं. आणि दुसरी गोष्ट आपण बघितली की याच्या शेवटी ओ आहे त्याला ई एस जोडलं जातं. जसं मका सीयर्स एस एच सी एच आणि एक्स किंवा झेड असेल तर त्याला ई एस जोडलं जातं. तर असे काही आपल्याला गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. तर काही वेळा अपवाद सुद्धा आहे की जसं रेडिओ तर रेडिओ किंवा किलो असा एखादा घटक आला त्याला अपवादातले घटक सुद्धा आपल्याला पाहावे लागतील. किलो हा एक शब्द आहे किंवा रेडिओ असा एक शब्द आहे याच्यामध्ये सुद्धा मला तुम्ही खूप आलेला आहे. पण हे अपवादात्मक काही शब्द आहेत की ज्याच्यामध्ये इथं ईएस न जोडता त्याला फक्त ईएसच जोडलं जातो आणि त्याचं अनेक वचन येत जात. आता हे असे अपवादात्मक असणारे शब्द आपल्याला काही शोधावे लागतील आणि या नामाची या तयारी करत असताना हे अशा अपवादात्मक शब्द शोधून आपल्याला करावे लागतील की जेणेकरून आपण चूक होणार नाही. त्यानंतर आपल्याला पुढचा त्याच्यातला चौथा नियम बघायचा आहे. सिंग्युलर आणि प्लुरल यामधला चौथा नियम आहे. तर नामाची शेवटी वाय असेल, नामाच्या शेवटी जर वाय येत असेल त्याला सी, तर या वायच जर वाय येत असेल तर हे वाय काढून टाकलं जातं आई एस जोडलं जातं. पण एक आहे की त्या वायच्या पूर्वी इथं व्यंजन असायला तिथं स्वर येता कामा नये. म्हणजे वायच्या आपल्याला दोन एकूण नियम बघायला पहिलं नामाच्या शेवटी जर वाय अक्षर येत असेल तर वाय पूर्वी एखादे व्यंजन येत असल्यास तर वाय काढून टाकून त्यांना आई एस जोडलं जातं. जसं की आपल्याला माहित आहे त्यांच्यामध्ये आय ओ आणि यू हे पाच स्वर आहेत. आणि जेव्हा एखाद्या नामाच्या शेवटी वाय येत आणि वाय पूर्वी जर ह्यातनं पाचशी नंतर एकाही एकही स्वर येत असेल त्या पाच अक्षरांच्या मध्ये एकही स्वर येत असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं या वायचा बदल वाय काढून टाकलं जातं आणि सी आर टी आर टी एस सी इथं वायच्या बदली आर ई एस हा प्रत्यय जोडला जातो. एक्झाम्पल ते जसं झालं तसं दुसरं एक्झाम्पल इथं सुद्धा आपल्या लक्षात येईल की नामाच्या शेवटी वाय आहे पण वाय येत असताना वायच्या पूर्वीचा अक्षर लक्षात. इथं जसं वायच्या पूर्वी टी आलं हे टी हे अक्षर सुवर्ण आहे. आपल्याकडे इंग्रजीमध्ये ए आय ओ यू हे पाच स्वर आहे आणि हे पाच स्वर जर वायच्या पूर्वी येत असतील तर वेगळा नाही. आणि इथं मात्र काय आहे की वायच्या पूर्वी व्यंजन आहे राहिलेली सगळी प्रकारची व्यंजन असते आणि मग राहिलेली अक्षर ए आय ओ यू सुरू ही जर वायच्या पूर्वी येत असतील तर या वायला काढून टाकलं जातं आणि वायच्या ठिकाणी आर ई एस हा प्रक्रिय जोडून त्या शब्दाचं त्या नामाचं आणि क्वेश्चन आपल्याला केलं जातं. त्यामध्ये एक नियम आहे जसं की आपण सिटी बघितलं बिली बघितलं किंवा तुम्ही घ्या इथं काय आलं वायच्या पूर्वी आर आर हे ह्या पाच अक्षरांच्या मध्ये नाही आहे
स्वरांचे मध्ये नाही म्हणून एस टी ओ आर आर ई एस आय ई एस आपण घेत होता जिथे जिथे वाय आहे ते काढून टाकायचं मला आणि सगळ्यात सोपं काय तिथं आय एस करायचं तर जर ए आय ओ यू हे जर स्वर आले तर काय करायचं जसं की आपल्याला अजून काही अच्छा डे बॉल आता त्या शब्दांच्या जर इंग्लिश सूत्राकडे लक्ष की डे म्हणत असताना वायच्या पूर्वी इथं इथली वाय आली शेवटी इथली वाय आली शेवटी पण इथं वायच्या पूर्वी व्यंजन आलं होतं इथं वायच्या पूर्वी स्वर इथंही वाय शेवटी आले पण वायच्या पूर्वी इथं ओ नावाचं स्वर आला इथे ए नावाचं स्वर आला आणि मला शिकवलं होतं की इंग्रजी मध्ये मी आय ओ यू हे पाच स्वर आहे आणि जर हे स्वर येत असतील तर ते भेटा जसं इथं वायचं आय एस होत तसं तिथं वायचं आय एस होत नाही त्याला सरळ सरळ एस जोडलं जातं आणि जसं सामान्य नामाचे सामान्यपणे नामाला एस जोडून त्याचं अनेक वचन जातात तसं इथं सुद्धा यांना एस जोडून त्याचं अनेक वचन केलं जातं म्हणजे वायसाठी आपल्याला कुठली काळजी नाही नामाच्या शेवटी इथं वाय आलं आणि व्यंजन असेल तर वाय काढून आय एस लावायचं नामाच्या शेवटी वाय आलं आणि त्याच्यापूर्वी जर स्वर असेल तर वाय आहे कसं ठेवायचं आणि पुढे काय लावायचं एस जोडायचं आणि त्याच्यापासून अनेक वर्ष पडवायचं तसं हा नियम आहे आणि जसा बघितला तसा अजून एक नियम आहे अनेक वर्षांचे संदर्भात की नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ही एक असेल असं मुद्दा असेल वायच्या पूर्वी जर ए आय ओ हे स्वर आले तर ते स्वर असतील तर फक्त हे जोडलं जावं आणि वायच्या पूर्वी जर स्वर नसतील तर व्यंजन आला असेल तर त्या ठिकाणी त्या वायला कारण टाकून त्याचं आणि हे सोड असं पुढचा एक आहे की नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ही आला असेल उदाहरणार्थ वाय वाय इथे शब्द बघा वाई फार शब्द बघत असताना इथे काय आलं नामाच्या शेवटी नामाच्या शेवटी जर यफ किंवा यफी येत असेल तर यफ किंवा यफी हे दोन्ही प्रत्येक यफ किंवा यफी ही दोन्ही अक्षर त्या ठिकाणी काढली जाऊन त्याच्याऐवजी एफ किंवा एफ ही आय ची व्ही एस असं त्याच्यामध्ये बदल करा डब्ल्यू आय व्ही एस एल ई ए व्ही एस डब्ल्यू ओ एल व्ही एस याचा अर्थ एफ 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 हे अक्षर दिलेल्या नामामध्ये एफ किंवा एफ ही ही अक्षर येत असतील तर ती काढली जावी आणि त्याच्याऐवजी व्ही एस हा शब्द वापरला जावा हे हा व्ही एस ही अक्षर वापरावी आणि त्याचं अनेक वचन करावं जसं की समजा नाही पाहता तर या ठिकाणी एफ ही अक्षर या ठिकाणी काढली जावी एफ ही काढलं जावं आणि ए आणि आयस हा प्रत्येक जोडला जावा म्हणजे किंवा एफ ही जर नावाने येत असतील तर ए घटक वगैरे जावे ते अक्षर बाजूला केली जावी आणि त्यांच्याऐवजी व्ही एस हे शब्द सॉरी अक्षर वापरले जावे आणि नामाचं अनेक वचन केलं जावं अशा संबंधानं असा एक हा नियम आहे त्यालाही काही अपवाद आहे ते अपवाद सुद्धा आपल्याला काय करायला लागतील शोधावे लागतील आता हा पाचवा नियम बघितल्यानंतर आपण पुढे जाऊया त्याच्यात ते अपवाद आपण शोधू आणि त्याच्यावरती सुद्धा आपण काम करायला हवं अजून एक नियम आहे की काही वेळा अनियमित बहुवचन असे काही अक्षर आहेत आपल्याकडे शब्द आहेत किंवा टूथ इथं आपल्या एक लक्षात येईल की टूट घ्या किंवा अजून एक आहे आपल्याकडे फ्रूट त्याच्यामध्ये डबल ओ आहे त्याच्यामध्ये डबल ओ आहे तिथे साधी गोष्ट आहे जिथे डबल ओ आहे ना तिथं आपल्याला त्याचं पी डबल एफ डबल पुढचं फीट होते पुढच पीठ होते जिथं जिथं डबल ओ हा अक्षर दिसतात त्या डबल ओच आपल्याला फक्त एक करायचं आहे डबल होतं डबल लिहिलं की अनेक होतं साधा सोपा नियम आहे की जिथं जिथं डबल ओ असेल तिथं तिथं आपल्याला काय करता येईल त्याच डबल ई करता येईल गुड तिथं सुद्धा बघा डबल ई
जिथे जिथे डबल हुआ है सामान्य हुआ है, जिथे जिथे डबल हुआ से इधर इधर या डबल ऊंचा ठिकाने डबल ई को डबल ऊ को ही बदल गया डबल ई के लिए आगे का आगे को चला ये हाय साधा सोपा आप लोग अच्छा बोले ये नौ कलर का पढ़ो ये इनके साथ ये सोचते कहीं है भाई कहीं बदलेगा अपवाद सुधार है जैसे कि ऑक्स और जरूरी होते आप लोग कहीं इधर भी माउथ से माइस होते हो जी आप लोग अगर पाठ्य पुस्तक का पहला अंक होता है माउथ माइस होते माउथ माइस होते खूप सारे असे शब्द आपल्याला शोधावे लागतील जे आपल्याकडं किंवा आपण चिल्ड्रन हे शब्द आपल्याकडून चुकू शकतात. इथं कुठे एस लावलं जात नाही, इथं ईएस लावलं जात नाही किंवा इथं आय डी एस होत नाही, तर याच्यामध्ये सरळ सरळ बदल होतो. माउंट वाईस होत एक तो उंदीर आहे ते उंदीर इंग्रजी त्याला माईस म्हणत असतं. इथं मूल आणि मुली चाईल्डचं काय होतं चिल्ड्रन असं होतं. तेव्हा असे काही शब्द आपल्या पाठ्यपुस्तकात मध्ये आले आहेत यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि असे पाठ्यपुस्तकातले जर शब्द आपण शोधून काढले जे वेगळ्या प्रकारचे आहेत तर यामध्ये अधिकवचन आणि एकवचन आणि अनेकवचन याच्यामध्ये आपले गुणगुण आपल्याला शंभर टक्के मिळतील. ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब सिंग्युलर आणि प्लुरल इतकाच घटक आपल्याला आज या प्रशिक्षणामध्ये घेता येतो. आता आपल्याला पाहतो वेळ आपली संपत आली संपली असं होतं तेव्हा आपल्याला गोष्ट एक लक्षात येईल की इतकं हे साधा आणि सोपा आहे. फारच काय चंदे पाठांतर म्हणजे फार अवघड आहे असाही भाग नाही. जसं मी सुरुवातीला ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्बची सहा सहा उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये वेगळे पण काय की एकापेक्षा अधिक विशेषण वापरले जाऊ शकतात त्याच्यातून वेगळे पण होतं. किंवा सी हॅज कर्ली हेअर मध्ये एलवाय लागले पण ते काय नाही आहे की त्या ठिकाणी ते ऍडव्हर्ब नाही आहे असे काही घटक आपण त्यामध्ये बघितले. आणि सिंग्युलर आणि प्लुरल हा सहज सोपा साधा घटक होता पण या नियमांचं जर पाठांतर केलं या नियमांच्या जर अधिक सराव केला आणि असे अपवाद जर पुस्तकातले शोधले तर आपल्याला यातले 12% जी गुण त्याच्यावरचे जे काही प्रश्न विचारले जातील ते सगळेचे सगळे प्रश्न आपले बरोबर येतील. त्यासाठी आपण अधिक प्रयत्न करूया. तुमचे सर याबद्दल अधिक तुम्हाला माहिती देतील त्यातले काही वेगळे घटक त्यांना वाटले तर ते तुमच्याकडे जोडून घेतील. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय श्री सुनील गुरव सरांनी पण आज आपल्याला आर्टिकल्स प्रेपोजिशन ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर आणि प्लुरल घ्यायची करतोय आपण. ओके ओके. हा तर आर्टिकल्स प्रेपोजिशन ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर आणि प्लुरल याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे पा सरांचे. मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. सर्वांना धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्य देणारे रवी भापकर सर यांचे आभार मानते. डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे आभार मानते. धन्यवाद सर्वांना.